नांदेड जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध निवड झालेली आहे. गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी बिनविरोध निवडीची परंपरा ही अखंडित ठेवण्यात आलेली आहे. उपसरपंच आणि सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सतीश देवकाते यांनी मी माझ्या या संधीचं सोने करून भोजूची वाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रात आदर्श ग्रामपंचायत बनवेन असा विश्वास गावकऱ्यांना दिला. गेल्या 35 वर्षापासूनची बिनविरोध निवड करण्याची परंपरा माझ्या रूपानं पुढं चालू असल्याचा आनंदही यावेळी व्यक्त केलाय. ते पुढं म्हणाले की 2020 आमच्या गावची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये अगोदर आमच्या गावातील सर्व सन्माननीय सदस्य महिला वर्ग आणि युवक मित्र यांनी माझ्यावर विश्वास दर्शवून माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची मित्रांची बिनविरोध निवड केली. त्याबद्दल गावातील तमाम मित्रांची गावकऱ्यांची मी आभार व्यक्त करून सेवा करण्याची मला संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन. तसंच गावातील दीनदुबळ्यांची सेवा अखंड करेन. येणाऱ्या काळात ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये आदर्श करेन अशी प्रतिक्रिया सतीश देवकाते यांनी दिली आहे. नमस्कार, मी सतीश देवकते. आज मोजे भोजूचीवाडी ग्रामपंचायत ही बिनविरोध निवड झालेली आहे. सरपंच, उपसरपंच, सर्व सन्मानित सदस्य यांचं सर्वप्रथम मी या क्षणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर सलग 35 वर्षापासून गावामध्ये बैठक घेऊन सगळ्यांच्या विचाराने एक चांगला सरपंच, उपसरपंच आणि बाकी सदस्य निवडला जातो. त्याचप्रमाणे 2020 मध्ये आमच्या गावची निवडणूक होती. या निवडणुकीच्या अगोदर आमच्या गावातील सर्व सन्मानित वडीलधारी महिला वर्ग व सर्व युवक मित्र यांनी एकत्र बसून माझ्यावर विश्वास दर्शवून माझी व माझ्या सहकारी मित्राची बिनविरोध माझी स्वतः सरपंचपदी व माझ्या सहकार्याची ग्रामपंचायतच्या सदस्यपदी निवड केली. त्याबद्दल सर्वप्रथम गावातील माझ्या तमाम मित्रांचे, माझ्या वडीलधाऱ्या माणसांचे, आई वडिलांचे आभार व्यक्त करतो. आणि ही सेवा करण्याची मला प्रथम संधी मिळाली. या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करीन. गावांच्या गोरगरिबांचे, दीनदुबळ्यांचे काम मी अवश्य करेन असे या ठिकाणी मी आपणास जाहीर करेन. आणि येणाऱ्या काळामध्ये ही ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत नक्कीच मिळेल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान.